नमस्कार, गुड मॉर्निंग। आपलं सगळ्यांचं आज माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण हरशिंगार या वनस्पतीविषयी माहिती पाहूया। याला हिंदीत हरशिंगार म्हणतात, मराठीत प्राजक्ताचं झाड म्हणतात, पारिजात म्हणतात आणि नाईट क्यूनही म्हणतात, नाईट जास्मिन म्हणतात। तर असं हे पारिजातकाचं झाड खूप उपयोगी आहे, औषधी आणि आयुर्वेदिक गुणांनी भरपूर आहे। आणि याचं एक सुंदर कथा आहे, श्री सत्यभामा देवीने हे आपल्या पृथ्वीवर आणलेलं आहे। हे समुद्रमंथनातून निर्माण झालेलं झाड आहे हे। आणि हे स्वर्गातून आपलं श्रीकृष्णांनी सत्यभामा मातेसाठी आणलं होतं हे पृथ्वीवर। आणि हे सत्यभामा देवीच्या अंगणात लावलं हे, आणि याचे फुलं ही आपल्या रुक्मिणी देवींच्या अंगणात पडत होती। असं हे पारिजातकाचं झाड आहे आणि हे औषधी गुणांनी भरपूर असल्यामुळे देवमातेने हे आपल्या सत्यभामाला दिलं होतं हे। आणि सत्यभामा देवीने आपल्या अंगणात लावलं होतं आणि याचा सडा आपल्या रुक्मिणी देवीच्या अंगणात पडायचा, कारण ह्या पारिजातकाच्या झाडाला खरंच फुलं आले की हे असं झाडावर राहतच नाहीत, हे सगळं असे खाली पडून जाते। संध्याकाळीच हे फुलं उमलतात आणि रात्रभर याचा सडा खाली झाडाखाली पडलेला असतो। असं हे पारिजातकाचं झाड आहे हे। आणि असं म्हणतात की झाडावरचे तोडून फुलं वाहून देवाला, हे खाली पडलेलेच वेचायचे आणि श्रीकृष्णाला याची लाखोली वाहतात स्त्रिया। असं हे पारिजातकाचं झाड वास खूप सुंदर येत आहे, याचा सुवासिक वास येते। आणि असं याचं केशरी दांडी असते फुलाची आणि असं व्हाईट फुल असते, हे असं झाडावर हे असं राहत नाही। आणि हे आपण कुंडीतही लावू शकतो, खाली लावल्यास झाड छान मोठं होते आणि भरपूर फुलं येतात। पण आपल्याला लावायचं असल्यास हे असं आम्ही आता हे अगदी 10-12 इंच कुंडीत लावलेलं आहे, तर असं छान वाढ होते याची कुंडीतही। आणि आपल्याला आपल्या दारी लावायची जागा नसल्यास आपण कुंडीत लावू शकतो। असं हे पारिजातकाचं झाड औषधी गुणांनी भरपूर आहे। याचं BP साठी याच्या बिया खातात, आणि सायटिका असल्यास सायटिकासाठी याचे 14 पानं घ्यायची आणि 1 पळसाचं पान घ्यायचं, त्याचं बारीक तुकडे करायचे। आणि आपलं दशमुलारिष्ट पावडर असलं तर ते टाकायचं 1 चमचाभर, 1 ग्लासभर पाणी घ्यायचं, त्याचे 14 पानं, पळसाची 1 पान आणि दशमुलारिष्ट पावडर 1 चमचा, असं चांगलं उकळू द्यायचा काढा। 1 ग्लास पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत उकळू द्यायचं आणि रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आहे। याने सायटिका बरंच कमी होते, नंतर गुडघेदुखी वगैरे, सांधेदुखी असे जे आजार असतात ते बरेच कमी होतात, कारण मी स्वतः याचा काढा घेतलेला आहे आणि अजूनही घेते। तर असं हे आयुर्वेदिक प्लांट आहे हरशिंगारचं, पारिजातकाचं। आणि याचं मधुमेह, आपलं शुगर, BP, डायबिटीस आणि सांधेदुखी याच्या आजारांवर हे खूप याचा काढा उपयोगी आहे। तसंच मूळव्याधही याने बरा होते, आणि मूळव्याधीसाठी हे मधात घ्यावा लागते याचा रस। आणि बाकी इतर आजारांसाठी याच्या पानांचा रस, फुलांचा रस म्हणजे काढा घ्यायचा, रोज सकाळी काढा घ्यायचा। असं हे औषधी आयुर्वेदिक पारिजात आहे। याच्या BP साठी याला बिया, ह्या फुलं येऊन गेल्यावर इथे छान बिया लागतात, आणि ह्या बिया BP साठी आयुर्वेदिक डॉक्टर हे बिया रोज 3-4 बिया चावून खाण्यास सांगतात। याची चव कडू आहे, कडू तुरट, पण औषधी गुणांनी भरपूर असल्यामुळे याचा काढा रोज घ्या। आणि याचे फांद्या म्हणजे याचे काड्या, पानं, फुलं याचा काढा बनवून रोज घेण्यास काहीच हरकत नाही, म्हणजे सांधेदुखीचा त्रास असला की तो चांगला होते याने। तर असं हे पारिजातकाचं झाड देवाला पूजेसाठी चालते आणि औषधी गुणांनी भरपूर आहे। आणि आपल्या सत्यभामा देवीने हे स्वर्गातून आणलेलं आहे, चिरतरुण राहण्याचा देवमातेने सत्यभामा देवीला आशीर्वाद दिला होता। तर तिथे स्वर्गात याचा सुगंध छान आल्यामुळे सत्यभामा देवीने कृष्णांना विचारलं की कशाचा सुगंध येत आहे, तसं श्रीकृष्णाने हे झाड त्यांना दाखवलं होतं। आणि त्यांच्या दोघी राण्यांच्या हट्टासाठी हे झाड आपलं स्वर्गातून पृथ्वीवर आणलेलं आहे। असं हे पारिजातकाचं झाड आहे आणि याचा सुगंध खूप रात्री खूप छान येतो। आणि याच्यात याच्या पानांमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, त्याच्यामुळे याचा काढा करून अगदी रोज घ्यायचा। असं हे सुगंधित सुगंधी आणि आयुर्वेदिक आहे। याच्या बिया लावल्या की याच्यापासून रोपं येतात, याची कटिंगही लागते, पण आपण बिया काढून ठेवायच्या, बिया आल्या की आणि त्या बिया लावल्या की हे अशा प्रकारे याची रोपं तयार होतात।
हे रोप आपण कुंडीतही लावू शकतो आणि खाली जमिनीत लावल्यावर छान मोठं झाड होते. पण आपल्याला जागा नसल्यास आपण कुंडीत लावू शकतो. असं हे पारिजातकाचं सुगंधी आयुर्वेदिक झाड आपण सगळ्यांनी आपल्या दारी लावण्यात, आपल्या बागेत लावण्यात काहीच हरकत नाही. धन्यवाद.